आजचा नवा भारत नव्या आधुनिक युगाबरोबर आत्मविश्वासानं वाटचाल करत आहे ज्या भारतात पूर्वी परदेशी गुंतवणुकीबाबत अनेक शंका कुशंका होत्या तोच भारत आज परदेशी गुंतवणुकीचं खुल्या मनानं स्वागत करत आहे आपण सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचं यश भारतीय उद्योजकांच्या कामगिरीवरच अवलंबून आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारतीय उद्योग महासंघा वार्षिक बैठकी पंप्रधा ने दूरदृश्य प्रणाली द्वारा भाग घ देश मन बना चुका है अब उद्योग जगत को इस मन के मुताबिक अपनी नीति बनानी है रणनीति बनानी है आत्मनिर्भर भारत अभियान में आगे बढ़ते हुए ये आपको बहुत मदद करेगा दूसरा एक फैक्टर है जिस पर भी आपको ध्यान देना चाहिए ये है भारतवासियों का बढ़ता हुआ आत्मविश्वास इस आत्मविश्वास को हम हर सेक्टर में देख रहे हैं इसी प्रकार का आत्मविश्वास आज भारत के स्टार्टअप्स में हैं आज यूनिकॉन्स नए भारत की पहचान भी बन रहे हैं सात आठ साल पहले भारत में तीन चार यूनिकॉन्स रहे होंगे आज भारत में करीब करीब सिक्सटी यूनिकॉर्न्स हैं इनमें से इक्कीस यूनिकॉर्न्स तो बीते कुछ महीनों में ही बने हैं और ये बात आपने भी नोट की होगी यूनिकॉर्न्स अलग अलग सेक्टर में आ रहे हैं एक काळ असा होता की जे जे परदेशी ते ते चांगलं असं भारतीय लोक समजत या मानसिकतेचा काय दुष्परिणाम झाला ते उद्योग जगतातले दिग्गज चांगलं जाणतात आपण अतिशय कष्टानं उभे केलेले भारतीय ब्रँड्सही परदेशी नावानं प्रचारित केले जात पण आजकाळ बदलला आहे कंपनी भारतीय असली पाहिजे याची काही गरज नाही पण उत्पादन भारतात झालं पाहिजे अशी आता लोकांची मानसिकता बनली आहे असं पंतप्रधान म्हणाले यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत नवे संकल्प करण्याचा आणि नवी, नवी उद्दिष्ट गाठण्यासाठी ही फार चांगली पर्वणी आहे स्टार्टअप्स उपक्रमांबाबतही लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि त्यामुळे देशात उद्योगस्नेही वातावरण निर्माण झालं असून जगण्याचा पोतही बदलला आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं जीएसटीबाबत आधीच्या सरकारांनी कधी ठोस भूमिका घेतली नाही कारण राजकीय जोखीम पत्करण्याची त्यांची तयारी नव्हती पण आमच्या सरकारनं मात्र कंपनी कायद्यात बदलही केले आणि जीएसटीही लागू केला आज देशात जीएसटीचं विक्रमी संकलन होत आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं